नमस्कार मित्रांनो, एक नवीन पोलीस भरती संदर्भात शुद्धीपत्रक आलेलं आहे. बघू शकता स्क्रीनवरती. महाराष्ट्र शासन, गृह विभाग, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई, पोलीस शिपाई भरती 2019. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2019 संदर्भात खूप नवीन प्रसिद्ध पत्रक येत आहेत. तर आता एक हे नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर या शुद्धीपत्रकामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो बघा, एक नवीन जे चेंजेस झालेले आहेत जाहिरातीमध्ये जो बदल झालेला आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा. आणि खूप विद्यार्थी जे आहेत ते व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, घंटीच्या बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. तर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये अनेक माहिती दिलेली आहे, तर बाकीची माहिती एवढी महत्त्वाची नाही. जी माहिती महत्त्वाची आहे तीच तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथे बघू शकता ACBCचा जो कॉलम आहे मित्रांनो, इथे बघा ACBCचा कॉलम तो हटवण्यात आलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि तो खुलामध्ये गेलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही एक मिनिट. तर इथे बघा, खुला प्रवर्ग दिलेला आहे. ACBCचा जो कॉलम आहे तो हटवण्यात आलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि त्याची जी जागा आहेत मित्रांनो त्या खुल्या प्रवर्गात गेलेल्या आहेत. ठीक आहे, तर एवढा हा बदल आहे. सर्वसाधारणमध्ये बघा 4 आणि महिलांमध्ये बघा 2 जागा गेलेल्या आहेत आणि अनेक म्हणजे ऑदर्समध्ये माजी सैनिकमध्ये 1 गेलेली आहे. तर असा हा चेंजेस झालेला आहे, म्हणजे खुल्या प्रवर्गात गेलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तसेच मित्रांनो बघा, ड्रायव्हरसाठी देखील अपडेट आहे. ही पोलीस शिपाई भरतीसाठी होतं 2019 पेंडिंग. आणि बघा, स्क्रॉल करतो मी आणि बघा मित्रांनो, इथे पोलीस शिपाई चालकमध्ये देखील तोच बदल आहे. इथे बघा, पोलीस शिपाई चालक भरती 2019 शुद्धीपत्रक. इथे बघा मित्रांनो महत्त्वाची माहिती. तर इथे बघा, ACBCचा जो मुद्दा आहे तो हटवण्यात आलेला आहे. तर बघा, इथे 6 जागा खुलामध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे ओपनमध्ये आलेल्या आहेत. सर्वसाधारण, महिला आणि 1 जागा कुठे आले पुन्हा, तर बघा माजी सैनिकमध्ये. ठीक आहे, तर 6 जागा या खुल्यामध्ये गेलेल्या आहेत. तर ACBCतून डायरेक्ट खुल्यामध्ये या जात आहेत आणि या प्रत्येक जाहिरातीमध्ये होणार आहे मित्रांनो असा चेंजेस. आता बघा, पोलीस भरती सुरू होणार आहे, त्याकरिता संपूर्ण जे GR आहेत, जे प्रसिद्ध पत्रक आहेत किंवा शुद्धीपत्रक आहेत, जाहिरातीमध्ये ज्या बदल आहेत संपूर्ण चालू झालेला आहे. प्रोसेस हळूहळू संपूर्ण आपल्याला पाहायला मिळणारच आहे. ठीक आहे, आता जिल्हा वाईज आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण जे चेंजेस आहे जाहिरातीमध्ये, ठीक आहे, ते संपूर्ण आपल्याला इथे बघा ACBCमधून डायरेक्ट आपल्याला खुला प्रवर्गामध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे ACBCमधून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये खुल्या प्रवर्गात जी पदे आहेत ती जातात ते आपल्याला कळणारच आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे बघा, या जाहिरातीमध्ये जे पदसंख्या आहे ती बदललेली नाही. ठीक आहे, हे बघा 60 इथे पदसंख्या आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणताही चेंजेस झालेला नाही. इथे बघा, ड्रायव्हरमध्येही तुम्हाला दाखवून देतो म्हणजे तुमच्या शंका दूर होतील. तर बघा, इथे 18. ठीक आहे, याच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही पदामध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात 2019 पोलीस भरती संदर्भात माहिती आलेली होती. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, आपल्या ADB गुरुजी टेलिग्रामला जॉईन होऊन जा. तुम्ही टेलिग्रामवरती जा, टेलिग्राम ॲपवरती जा, तिथे तुम्ही सर्चमध्ये ADB गुरुजी टाईप करा, आपलं चॅनल तुम्हाला दिसेल आणि तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. तिथे मी हे परिपत्रक तिथे टाकणार आहे, तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. ठीक आहे, तिथे मी स्पर्धा परीक्षेविषयी संपूर्ण माहिती टाकत असतो, त्यासाठी तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन जा. धन्यवाद मित्रांनो.